आज तुम्ही हा जो फॉर्म भरला हा कोणत्या पक्षामार्फत भरला की अपक्ष भरला काय सांगा तुम्ही याचं अपक्ष काय असणार पुढची तुमची रणनीती कशी असणार नाही पुढची रणनीती ही खरं म्हटलं तर आता मी 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स लावलेली आहे तुम्ही मला मध्येच खिंडीत पकडलं खरं म्हणजे मला ते मत व्यक्त करायचं प्रेस कॉन्फरन्स मध्येच मत व्यक्त करायचं होतं परंतु हे तुम्हाला सांगतो का भिवंडीचा सर्वांगीण विकास गेल्या 10 वर्षात पाहिला असेल पहिले खासदार सुरेश टावरे ते मौनी खासदार आणि आताचे कपिल पाटील हे चैनी खासदार त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा विकास भिवंडी लोकसभेचा झालेला नाही आणि म्हणूनच जे काही प्रलंबित प्रश्न आहेत भिवंडी लोकसभेतील सर्वांचे सर्व जनसामान्यांचे बस ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे एवढाच एक उद्देश आहे आज सकाळपर्यंत रात्री तर खूप सोशल मीडियावर चर्चा करायची होती की बाळे मामा यांना काँग्रेसचं तिकीट फायनल झालं एबी फॉर्म अगदी काही मिनिटात मिळेल सकाळपर्यंत चर्चा नंतर सकाळनंतर काय झालं असं की तो सुरेश टावरे ही अशी कुठल्याही प्रकारची चर्चा माझ्या कानावर नाही मी फक्त G24 तसं पाहिलं होतं पण मी काँग्रेसचा प्राथमिक सदस्यही नसल्यामुळं तसा काही विषय नव्हता परंतु मीडिया तुम्ही कुठलीही न्यूज बनवू शकता तशी काही न्यूज बनली असेल तर त्याची मला कल्पना नाही भिवंडी लोकसभेमध्ये बाळेमामा म्हणजे चर्चेतले एक सूत्र ठरलेले आहे यापुढे सर्व गणित बाळेमामांवर डिपेंड केली जात आहेत तर नेमकी तुमची निर्णायक भूमिका काय असेल निर्णायक भूमिका ही मी शुक्रवारी कळवेन कारण उद्या आणि परवा 2 दिवस भिवंडी लोकसभेतील सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्ते सर्व ज्या काही समाजसेवी संस्था असतील त्यांची प्रमुख लोक या सर्वांना मी भेटणार आहे त्यांचं मत जाणून घेणार आहे आणि माझ्या मनातले जे काही प्रश्न आहेत हेही प्रश्न त्यांना सांगणार आहे आणि मग ते समजून घेऊन मी शुक्रवारी माझा एक निर्णय जाहीर आता विषय भिवंडी लोकसभेचा परंतु भिवंडीमध्ये शापूर मुरबाड अगदी वाड्यामध्ये काही जो ग्रामीण भाग आहे या संदर्भात तुमचा जनसंपर्क कशा पद्धतीने असणार आहे जनसंपर्क तर आपला चांगला आहे त्याच्याबद्दल काही विशेष नाही आणि आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1.5 वर्षात आम्ही चांगली कामं केलेली आहेत त्याच्यामुळे तो जनसंपर्काचा काही विषय नाही परंतु खरं म्हटलं तर या शिवसेनेवर या सीटवर शिवसेनेचाच हक्क होता परंतु जे काय राजकारण घडलं असेल त्या खोलात आता मलाही जायचं नाही आणि तो शिवसेनेचा शिवसैनिकांचा हक्क जो भारतीय जनता पार्टीने हिरावून घेतलाय तो हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तुम्ही सांगितले की शिवसेनेचा हक्क होता या सीटवर अगदी पालघरवर शिवसेनेच्या सीटसाठी अगदी आंदोलन शिवसेनेची सीट मागून घेतली पालघरमध्ये आणि ती जे उमेदवार होते ते बीजेपीचे त्यावेळी त्यांना परत शिवसेनेत घेतलं मग त्या व्यतिरिक्त अशीच ती जर बीजेपीला सोडली असते आणि ही जर सीट शिवसेनेत दिली असेल त्यावेळी चांगल्या पद्धतीने फायदा झाला असं काय सांगा तुम्ही या संदर्भात नाही ह्या सीटसाठी शिवसेना आग्रही होती पक्षप्रमुख उद्धवसाहेब देखील आग्रही होते पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील आग्रही होते परंतु सीट सुटली नाही ती पालघरला गेली तर पालघर शिवसेनेकडे आल्यानंतर पालघर लोकसभेचा माझा विषय नसल्यामुळं मी त्याविषयी माझं मत व्यक्त करू शकत नाही परंतु पालघरच्या नादाला लागून लागून भिवंडी गेली हे मी नक्कीच बोलेन आज सोशल मीडियावर किती दिवसापासून चर्चा होती की भिवंडी लोकसभेचे नेतृत्व बाळेमामाच किंग मेकर असणार काय सांगायचं संदर्भात बघूया आता हे सगळ्या लोकांचं म्हणणं होतं म्हणून तर मी 2 दिवस संपूर्ण लोकसभेत दौरा करणार आहे आज ही लोकांचं काय म्हणणं आहे माझ्याविषयी माजी खासदाराविषयी आणि आजी खासदाराविषयी हे सर्व मत जाणून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी निर्णय जाहीर अपक्ष म्हणून फॉर्म भरल्यानंतर शिवसेना पक्षाबद्दल तुमचं मत काय नाही शिवसेना पक्षाचा उमेदवारच नाही त्याच्यामुळे काय तसा काही विषयच नाही का पक्षाच्या विरोधात हे ते काही विषय नाही भारतीय जनता पार्टीचा विषय आहे आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी एक रजिस्टर अग्रीमेंट उडाय तो एक MOU असतो चला ठीक आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये होतो तशी ती युती आहे आता तुम्ही पाहिलं असेल मग ते किरीट सोमय्याच्या विरुद्ध सुनील राऊतांनी सांगितलं होतं जर किरीट सोमय्याला सीट दिली तर मी अपक्ष फॉर्म भरेन मी बोललो होतो कपिल पाटलांना सीट दिल्यानंतर मी बंडखोरी करणार आणि मी जे बोललो होतो तेच मी करतोय मी त्याच्यापेक्षा वेगळं थोडं काय करतोय